नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची लूट, वंचित आघाडीच्या नेत्यावर गुन्हा दाखल. वंचित आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगाची हवा खात असतानाच आता वंचित आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित तरुणाकडून 2,65,000 रुपये उकळल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांच्यावर जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले इथं किरण भारत जाधव या तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात क्लार्क आणि शिपाई पदासाठी जागा निघाल्याचं सांगत विद्यापीठातील कुलसचिव सोनचे हे माझ्या परिचयाचे आहेत, तुम्हाला इथं नोकरी लावतो असं सांगून क्लार्क जागेसाठी 5,00,000 रुपयांचा दर चालू आहे, तुम्हाला यातील अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील असं त्यांनी किरणला सांगितलं. यावर विश्वास ठेवून फिर्यादी किरण चव्हाण यांनी त्यांना 2,65,000 रुपयांची रक्कम दिली, पण विद्यापीठाच्या नावे बोगस नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार नंतर समोर आला. धम्मपाल रेवण माशाळकरांना न्यू बुधवार पेठ इथून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 417 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण भारत चव्हाण हा रानमसले येथील राहणारा युवक आहे. तो 2013 साली सौंदर्य तालुका मोहोर या गावी या गावातील शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. त्याच्या प्रकाश गुण नावाच्या शिक्षकातर्फे धम्मपाल रेवण माशाळकर यांच्याशी ओळख झाली. धम्मपाल रेवण माशाळकर यांना सांगितलं की मी दयानंद कॉलेज येथे मी प्राध्यापक म्हणून काम करतो, माझे सोलापूर विद्यापीठमध्ये ओळखी आहेत आणि तिथे क्लार्क आणि शिपाईच्या जागाचे ॲडव्हर्टाईजमेंट निघालेले आहेत आणि तिथे जागा भरती करायची आहेत, त्यासाठी 5,00,000 रेट चालू आहे. तुम्हाला जर का तिथे क्लार्कची जागा पाहिजे असेल तर तुम्हाला निम्मे पैसे द्यायला लागतील इन ॲडव्हान्स असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे त्याचा विश्वास ठेवून किरण भारत चव्हाण यांनी त्याला 2,65,000 इन ॲडव्हान्स दिले. त्यानंतर त्याने 20/1/2013 रोजी त्यांना एक पोस्टाने एक पत्र पाठवलं की तुमची तुमचं पत्र पाठवलं की तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे म्हणून एक अपॉइंटमेंट लेटर एक बनावट तयार करून पाठवलेलं होतं आणि त्यांना 16/8/2013 रोजी त्यांना तिथं हजर राहण्याबाबत त्या पत्राद्वारे समज होती. ते पत्र घेऊन 16/8/2013 रोजी ते विद्यापीठात गेले असता तर ते सदरचं नेमणूक पत्र हे बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी धम्मपाल माशाळकर यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल लागत नव्हता आणि ते भेटत नव्हते. कालांतराने त्यांची भेट झाल्यानंतर त्याने पैशाची परत मागणी केली असता त्यांनी सांगितलं की आपण परत प्रयत्न करूया आणि तर ते म्हणले नाही आमचे पैसे आम्हाला परत द्या अशा फिर्यादीने सांगितल्यानंतर त्याने चेक दिले आणि ते चेक 2 वेळा बंद झाले आणि वेळोवेळी त्यांनी फॉलोअप करून पैसे न मिळाल्याने काल रोजी किरण भारत चव्हाण ते जोडबाई पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीच्या अनुषंगाने यातील आरोपी धम्मपाल रेवण माशाळकर याला अटक करण्यात आलेली आहे. Audio Jungle.